लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला असताना नोटा परत करण्यासाठी मुबलक कालावधी बाकी आहे आणि असं असताना नागरिकांकडून भीतीपोटी नोटा खपवण्यावर भर दिला जातो। ज्यावेळी पेट्रोल पंपावर इंधन भरताना अनेक ग्राहकांकडून 2000 नोट दिली जाते, सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत असल्यानं आता 2000 किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याचे इंधन भरणार असाल तरच 2000 नोट द्या अशी विनंती पेट्रोल पंप चालकांकडून केली जात आहे। या संदर्भात नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन कडून फलक तयार करण्यात आलेला आहे। ग्राहकांना विनंती करणारे हे फलक अनेक पेट्रोल पंपावर झळकू लागले आहेत। दरम्यान यापूर्वी देखील नोटबंदी झालेली असताना पेट्रोल पंपावर जुन्या 500 आणि 1000 रुपये मूल्याच्या नोटा खपवण्याकडे नागरिकांचा कल पाहावयास मिळालेला होता। यामुळे 2016 नोटबंदीच्या घोषणेनंतर पंपावर इंधन भरताना जुन्या नोटा देणाऱ्यांची मोठी रांग लागलेली होती। आता देखील 2000 रुपये मूल्यांच्या नोटेवर निर्बंध आल्यानंतर पेट्रोल पंपावर नोट खपवण्यावर भर दिला जात आहे, मात्र अनेक ग्राहकांकडून 50 किंवा 100 रुपयांचे इंधन खरेदी करून त्या बदल्यात 2000 नोट सादर केली जात असल्यानं पेट्रोल पंप चालकांकडे सुट्या पैशाचा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि यावर तोडगा म्हणून 2000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे इंधन खरेदीवर या नोटा स्वीकारण्याचा पवित्रा पेट्रोल पंप चालकांनी घेतला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।